नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे. 10वी 12वीची बोर्ड परीक्षा देताना मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असते, पण अव्वल स्थान मिळवण्यात मुली नेहमीच आघाडीवर असतात. आज याच मुलींपैकी एक बोर्डाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत, डॉक्टर शकुंतला काळे. डॉक्टर शकुंतला काळे यांचा जन्म पुणे येथील गोडेगाव येथे झाला. त्यांनी 10वीची परीक्षा दिल्यानंतर लगेच त्यांचे लग्न करून देण्यात आले. आज महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा त्या समर्थपणे सांभाळत आहेत. गावातल्यांसाठीची शकू ते डॉक्टर शकुंतला काळे हा त्यांचा प्रवास फारच उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले. आई वडिलांना उशीर झालेली मुलगी म्हणून डॉक्टर शकुंतला काळे ह्या लाडक्या होत्याच, पण दुर्दैवाने त्या 10-11 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या आईने मोलमजुरी करून 10वीपर्यंतचे शिक्षण दिले. 10वीच्या पुढे गावात शिक्षण मिळत नसे. मुलींना बाहेरगावी शिकायला पाठवणे त्या काळी तसे अवघडच होते. त्यामुळे आईने शकुंतला मॅडम यांचे लग्न लावून दिले. त्यावेळी त्यांनी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. त्यात त्यांना तब्बल 78% गुण मिळाले. त्या काळी इतके गुण मिळवून केंद्रात मुलींमध्ये त्या प्रथम आल्या. मित्रहो, त्या काळचे 78% गुण म्हणजे आजचे 200% पेक्षाही जास्त गुण. आताच्या इतके त्यावेळी गुण मिळवणे खरंच सोपे नव्हते. लग्नानंतर 2 मुलं झाली व त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. 12वी DEd मग BEd पूर्ण केले. ज्या शाळेत त्या शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. काहीतरी करण्याची धडपड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी MPSC अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा देऊन पहिल्यांदा क्लास 2 अधिकारी बनल्या. हा प्रवास इतका सोपा नव्हता. बऱ्याच वेळा फक्त 4 तास झोपायच्या, कारण अनेक जबाबदाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळेतच अभ्यासाला वेळ मिळायचा. त्या काळी दूरदर्शन संच देखील सर्वत्र नव्हते. रेडिओवरून बातम्या ऐकून त्यांनी त्यांचे जनरल नॉलेज वाढविले आणि असाच MPSC चा अभ्यास चालू ठेवून क्लास 1 साठीची परीक्षा दिली आणि त्यात त्या पास होऊन क्लास 1 अधिकारी बनल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागात विविध पदांवर काम करत 2017 साली त्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्याच्या अध्यक्ष बनल्या. एवढे सगळे करत असताना त्यांनी ग्रामीण कादंबरीतली स्त्री या विषयावर डॉक्टरेटही मिळवली. आजही जेव्हा त्या बोर्डाचा निकाल जाहीर करतात, त्यांचे फोटो वर्तमानपत्रातून झळकतात किंवा विविध चॅनलवर त्या दिसत असतात, तेव्हा त्यांच्या गावाकडील लोक अभिमानाने त्यांच्या मुलींना त्या छोट्या शकूची कहाणी सांगतात. मॅडमचे शिक्षण विषयक विचार ऐकणे म्हणजे एक सुरेख अनुभव असतो. रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावरून राज्यभरातून आलेल्या मुख्याध्यापकांसाठी उपक्रमशीलतेच्या संदर्भात मांडलेले विचार मूलभूत आणि भविष्याचा वेध घेणारे आहेत. त्यातील काही अंश पाहूया. दुसरी एक गोष्ट मला नेहमी वाटते की आज इतके बदल शिक्षण याच्यात झालेले आहेत. शिक्षणाचे नवे विचार प्रभाव महामुनी सरांनी घेतलाय वाटतो तो उपाय की इतके बदल झालेले आहेत. पण नुसते बदल होतोय, कागदपत्री आपण दाखवतोय, परंतु क्लासरूम इंटरॅक्शन मध्ये काय अध्ययन अध्यापनाच्या पद्धती बदलल्या का? तसे तसे अध्ययन अनुभव देतात का शिक्षक? आणि हे बदललेले विचार प्रवाह किती मुख्याध्यापकांनी समजावून घेतले हा सुद्धा प्रश्न. आता पहा, तुम्ही 9वी 10वीला आणि 11वी 12वीला याच्या 12वीला आपण कृतीपत्रिका आणल्या. सर्व भाषांसाठी 8 भाषांसाठी आपण कृतीपत्रिका आणलेल्या आहेत. आणि कृतीपत्रिका कशासाठी आणल्या? काय उद्देश होता? आज 50 वर्ष SSC बोर्डाची स्थापना होऊन झाली तेव्हापासून 68 शैक्षणिक अभ्यासक्रमापासून आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारले राज्याने आपल्या. पहिली श्वेतपत्रिका शिक्षण विषयक काढणारं आपलं राज्य आहे, माहिती आपल्याला. मग अशा राज्यामध्ये जर त्रिभाषा सूत्र स्वीकारले आणि भाषा शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, श्रवण भाषण लेखन वाचन तर ही नॉर्मल उद्दिष्ट आहे, पण सर्वात महत्वाचं उद्दिष्ट काय आहे? अभिव्यक्ती. आणि ऍक्टिव्हिटी सीट्स अर्थात कृती पत्रिकेचे महत्व भाषा विषयाप्रमाणे आम्हीही गणित विज्ञानासाठी जाणले. त्यातून निर्मिती झाली बेसिक्स ऑफ अर्थमेटिक अँड अल्जेब्रा आणि बेसिक्स ऑफ ज्योमेट्री या अद्भुत पुस्तकांची. या पुस्तकांमुळे गणित शिकणे शिकवणे होऊन जाते एकदम सोपे. विद्यार्थी बनतो स्वतः स्वतःचा शिक्षक. असे नवनिर्मितीचे काम करताना मॅडम सारख्यांचा जीवन प्रवास प्रेरणा देत राहतो. आमच्या अभ्यास साहित्याच्या वापरातून
लाखो शकूच्या डॉक्टर शकुंतला मॅडम होतील याची आम्ही खात्री देतो. त्यासाठीचा ज्ञान यज्ञ सतत धडाडत राहील. मित्र हो, आजही अनेक पालक परिस्थितीमुळे व अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना दुय्यम स्थान देतात, पण मुलीही कुठे कमी नसतात हे मॅडमनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. मॅडमच्या प्रेरणादायी कहाणीतून मुलींना शिकू न देणाऱ्या पालकांना एक दिशा नक्कीच मिळेल. बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा कशासाठी याचे उत्तर मॅडमच्या जीवन प्रमाणातून नक्कीच पाहायला मिळते. मॅडम आपणास आमचा मानाचा मुजरा. मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या भावाच्या बहिणीच्या मुलींना तसेच ओळखीच्या कमीत कमी 5 मुलींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या घराघरात डॉक्टर शकुंतला काळे मॅडम निर्माण झाल्या पाहिजेत. आदिराज एज्युटेनमेंट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.